आज आपण पाहणार आहोत बस डिझाईन केक. त्यासाठी मी पायनॅपल फ्लेवरचा बेस बनवून घेतलेला आहे. मला बसचा आयताकृती आकार बनवायचा आहे, तर मी केक त्याप्रमाणे कापून घेते. साधारण 4x10 मी बस बनवते. तुम्ही एवढ्या साईजप्रमाणे केक कापून घेते. बसचा आकार आयताकृती असतो, त्याप्रमाणे आपल्याला आयत होण्यासाठी मी चौकोनचा आयत बनवते. साधारण त्या साईजप्रमाणे आपल्याला केक कापून घ्यायचे. याप्रमाणे कापून घेतला की या भागाला आपण इथे जोडायचं. हा आपला आयत शेप तयार झाला. उरलेल्या भागाचाही आपण यूज करणार आहोत, तोपर्यंत साईडला ठेवून देते. मी केकला 4 लेअरमध्ये कापून घेते. आपल्याला बस थोडी उंच हवी आहे, तर मी 4 लेअर करते. पायनॅपलचा केक करतो आहे आपण, तर मी क्रीम फेटून घेतलेला आहे. त्यात मी फक्त पायनॅपल इमल्शन घालते, इसेन्स, आणि त्याला मिक्स करून घेते. फर्स्ट आपण केक सोक करून घेऊया. शुगर वॉटरने मी सोक करून घेते. आपल्याला क्रीम लावायची. क्रीमचा लेअर लावलेला आहे. यावरून पायनॅपल क्रश घालते. तो पसरून घेऊया. यावर दुसरा बेस. केकचा बेस ठेवल्यावर साईडच्या जर गॅप असेल कुठे, तर ती क्रीमनी तुम्ही भरून घ्या आणि केकची लेवल व्यवस्थित येईल. ते गॅप्स आहेत, मी ते गॅप्स भरून घेते. साईडच्या सगळ्या गॅप्स आपण भरून घेऊया. पुन्हा केक सोक करून घ्या. पुन्हा क्रीम लावून लेवल करून घ्या. सेम पायनॅपल क्रश घालून घ्या.
त्याचप्रमाणे आपण सगळे लेयर्स भरून घेऊया. मी आता रेड कलरनी बसला पूर्ण कवर करून घेते. साधारण रेड कलर केला आहे, पातळ लेयर लावून आपल्याला त्याला कवर करून घ्यायचं. बस आपला आकार साधारण झालेला आहे. झाला आपल्याला स्टार्सने डिझाईन करायचे. मी स्टार्स नोझल वापरते. पण या स्टार्सनी पूर्ण बसला डिझाईन करूया. या प्रकारे आपण सगळे स्टार्सनी भरून टाकू. या प्रकारे स्टार्सनी आपण पूर्ण बस कवर करून घेऊया. आता आपण मिरर बनवणार आहोत. मिररचा ब्लॅक कलर आपल्याला हवा आहे. तुम्ही चॉकलेटचाही बनवू शकता किंवा फॉन्डंट यूज करू शकता. आज मी विदाउट फॉन्डंट दाखवणार आहे. त्यासाठी मी जो उरलेला भाग होता केकचा त्याचा मी असा भुसा करून घेते. पूर्ण बारीक क्रश करून घ्या. पूर्ण बारीक करून घ्यायचा. ह्याला आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला पूर्ण क्रश करून घ्यायचा आहे केकचा. आता ह्यात आपल्याला एक साधारण अर्धा किंवा एक चमचा न्यूट्रल जेल घ्यायचं आहे. हे केकच्या शॉपमध्ये मिळतं न्यूट्रल जेल. आणि आपल्याला ब्लॅक कलर हवा आहे तर मी याच्यात ब्लॅक जेल कलर घालते. आणि याला मिक्स करून घ्या. याप्रमाणे असं ब्लॅक डो तयार होईल. आता आपण ह्याला लाटून ह्याचे मिरर करून घेऊया. एक प्लॅस्टिकची बॅग घ्या. त्याच्यामधोमध डोला घेऊन आपल्याला ह्याला लाटायचं आहे. थोडंसं हाताने प्रेस करून घ्या आणि ह्याला व्यवस्थित लाटून घ्या. त्याप्रमाणे म्हणून फॉन्डंटची पोळी लाटतो सेम त्याप्रकारे ह्यालाही आपल्याला लाटायचं आहे. या प्रकारे आपली ही पोळी अशी लाटून झालेली आहे. आता ह्याला मी जरा सरळ कट करून घेते. आपल्याला मिररसाठी चौकोनी तुकडे हवे त्याचे. याप्रमाणे आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे. याप्रमाणे आपण साईडच्या मिरर आपण करून घेतलेले आहे. मी केकवर लावून दाखवते तुम्हाला. याच्यावर आता लावूया ह्याला. याप्रमाणे आपण
सगळे मिरर असेच लावून घेऊया. सेम आपण दुसऱ्या साईडने लावून घेऊया. याप्रमाणे आपण सगळे मिरर याच्यावर लावून घेतलेले आहे. मी लाईट सुद्धा लावते इथे.